छत्रपतींचा विचार म्हणजे ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते, मात्र तूर्तास तरी लॉकडाऊन करणार नसल्याचं ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी स्पष्ट केलंय। मात्र पुढच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मात्र लॉकडाऊन करण्याबाबत विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलंय। सध्या तरी ठाणे महानगरपालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। दरम्यान कोरोना नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा डॉक्टर शर्मा यांनी दिलाय। आज रोजीची परिस्थिती प्रमाणे आपण काही अधिक निर्बंध लादण्याचा किंवा लॉकडाऊनचा काही निर्णय घेतलेला नाही, तथापि या बाबत जसा जसा राज्य शासनाची योग्य सूचना प्राप्त होतील आणि जसा जसा लोकल परिस्थिती आपली काही दिवसात आपले समोर क्लिअर होईल त्या अनुषंगाने आपण योग्य त्या निर्बंधाबाबत आणि इतर काही विषयाबाबत निर्णय घेऊ। आई भवानीचा गजर म्हणजे यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळलाय। हा कोरोनाचा नवा विषाणू अँटीबॉडीज नाही चकवा देत असल्याचं उघड झालंय। अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाचा पुन्हा वेगानं प्रसार होतोय। राज्यात 24 सॅम्पल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं। अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यातून प्रत्येकी 4 आणि पुण्यातून 12 सॅम्पल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं। यापैकी अमरावती, यवतमाळ आणि सातारा या जिल्ह्यांतून आलेल्या सॅम्पल्समध्ये वेगळं म्युटेशन आढळलं। अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यामध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळला नाही असा खुलासा आरोग्य विभागानं केलाय। या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का या संदर्भातही पाहणी करण्यात येते। गेल्या 1 फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय। या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी पुण्यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे। त्यात पुढील उपाययोजनांवर निर्णय होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं। कोरोना नियम न पाळल्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे चाललंय असं म्हणावं लागेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। कोरोनाची लक्षणं बदललेली आहेत, रुग्ण वाढणं धोकादायक आहे, त्यामुळे अमरावती, यवतमाळमध्ये अंशतः संचारबंदीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। तर गर्दी कमी करण्यावर चर्चा सुरू आहे, त्यासाठी आता नवीन नियमावली आणावी लागेल असंही वडेट्टीवार म्हणाले। कोरोनाबाबत नियमांचं काटेकोरपणे पालन करा, अन्यथा खबरदारी म्हणून कठोर पावलं उचलावी लागतील असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। ते नाशिकमध्ये बोलत होते। नाशिकमधील वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे, जिल्ह्यात लॉकडाऊनची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय। वाढत्या रुग्णांमुळे मुंबईतही अनेक नियम लागू होत आहेत। महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे। एका इमारतीत 5 रुग्ण आढळले तर इमारत सील करणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर होम क्वारंटाईनचे शिक्केही लागणार आहेत। तर आता शिक्षकांनाही मुंबई शहरातल्या सर्व 24 प्रभागांमध्ये पालिकेनं उभारलेल्या वॉर्ड रूममध्ये उपस्थित राहावं लागेल। मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय। धारावीत 18 फेब्रुवारीला कोरोनाचे 71 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः धारावीमध्ये पुन्हा टेस्टिंगचा वेग वाढवलाय। धारावीत जिथे कुठे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत तिथे जाऊन मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आरोग्य सेविका त्या परिसरातील सर्वांची कोरोना टेस्ट करतायत। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे